नेक्स्ट पॉइंट है आयोनाइजेशन एंथैल्पी। आयोनाइजेशन एंथैल्पी किस कारण है बा सोडियम है कोणत्या स्टेट मध्ये गैस स्टेट मध्ये एक्चुअल सोडियम सॉलिड स्टेट मध्ये असतो इंद्रा काय करणार आपण गैसेस स्टेट मध्ये कन्वर्ट करून घेतलेला आहे आणि गैसेस स्टेट मध्ये असलेला सोडियम पासून काय केले इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला काय केला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हटलं जातं आयोनायझेशन त्याला काय म्हटलं जातं आयोनायझेशन हा कसा आहे न्यूट्रल ॲटम हा कसा आहे न्यूट्रल गॅसियस ॲटम हा कसा आहे न्यूट्रल गॅसियस ॲटम आहे आणि याच्यापासून काय केलं आहे इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलाय ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हटलं जातं आयोनायझेशन What is meant by ionization? The process in which a removal of electron, the process in which a removal of electron from one mole gaseous substance, one mole gaseous substance is called as ionization. But ही जी process है, या process में देखा है इतने energy change आवा सेल न्यूट्रल ॲटम पासून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे ही स्पेसिस सहजासहज इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू देईल का नाही करू देईल का नाही मीन्स या स्पेसिस पासून जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं असेल फॉर एक्झाम्पल हा सोडियम हा न्यूक्लियस आहे सोडियमचा पहिल्या शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यानंतर हे सेकंड शेल आहे या सेकंड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत सोडियमच्या 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि थर्ड शेल आहे थर्ड शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे सोडियमचा हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा हा सोडियमच्या न्यूक्लियसमध्ये जो टोटल पॉझिटिव्ह चार्ज आहे तो किती आहे 11 आहे टोटल पॉझिटिव्ह चार्ज किती आहे 11 आणि ह्याच्यावरती 11 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे म्हणजे हा जो ॲटम आहे सोडियमचा हा सोडियमचा ॲटम कसा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे तर या न्यूट्रल ॲटम पासून न्यूट्रल ॲटम आहे म्हटल्यानंतर याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये म्हणजे हा न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला होल्ड करतोय अट्रॅक्शन असल्यामुळे आणि इथून हा इलेक्ट्रॉन आपल्याला काय करायचा आहे रिमूव्ह करायचा हा इलेक्ट्रॉन सहजासहज रिमूव्ह होईल का नाही हा इलेक्ट्रॉन जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी काहीतरी एनर्जी केली पाहिजे युटिलाइज केली पाहिजे ही जी एनर्जी आहे युटिलाइज करावी लागेल म्हणजे गेन करावी लागेल या प्रोसेसमध्ये एनर्जी गेन होईल किंवा एनर्जी लॉस होईल ही जी एनर्जी आहे हा जो एन्थाल्पी चेंज आहे याला म्हटलं जातं आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे सिंपल काय या ॲटम पासून याचं कन्वर्जन कसं गेलं हा न्यूक्लियस हे दोन इलेक्ट्रॉन आणि या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हा एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला प्लस इलेक्ट्रॉन एक झालं हा काय होता न्यूट्रल ॲटम आणि हा काय झाला होता आयन झाला कारण याच्यापासून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला याच्यापासून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला हा न्यूट्रल ॲटम हा झाला त्याचा आयन या प्रोसेसमध्ये जो काही एन्थाल्पी चेंज झाला असेल याला काय म्हटलं जातं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी म्हटलं समजतंय देन व्हॉट इज मीन बाय आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॉट इज मीन बाय आयोनायझेशन एन्थाल्पी एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच इलेक्ट्रॉन इज रिमूव्ड फ्रॉम वन मोल ऑफ गॅसियस सबस्टन्स समजलं किंवा दुसरं डेफिनेशन काय डेफिनेशन काय सांगितलं बा आयोनायझेशन एन्थाल्पी
The enthalpy change accompanies the process in which electron is removed from one mole of gaseous substance. This is called as ionization enthalpy. किंवा दुसरी डेफिनेशन काय जे आपण ए लेव्हल मध्ये पाहिलेले काय अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड. अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड कशासाठी? अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव द लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन फ्रॉम आइसोलेटेड गैसियस एटम. आइसोलेटेड गैसियस एटम इन इट्स ग्राउंड स्टेट. कॉल्ड एज आयोनाइजेशन एंथैल्पी. आयनाइजेशन एंथैल्पी कशाला म्हणायचं आहे? अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव द मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन फ्रॉम आयसोलेटेड गॅसियस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट. दिस इज कॉल्ड ॲज आयनाइजेशन एंथैल्पी. ओके, ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कितीसाठी आहे? एक मोलसाठी आहे. म्हणजे अमाउंट ऑफ इलेक्ट्रॉन रिमूव करायचं आहे कोणापासून? एक मोल सबस्टन्स पासून. समजलं? अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव द लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन फ्रॉम आयसोलेटेड गॅसियस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट. दिस इज कॉल्ड एज आयनायझेशन एन्थाल्पी. आयनायझेशन एन्थाल्पी इज डिनोटेड बाय लेटर डेल्टा एच आयनायझेशन. कशाने डिनोट केली जाते? डेल्टा एच आयनायझेशन. फॉर एक्झाम्पल, दिस इज सोडियम, गॅसियस सोडियम ॲटम, आणि ह्याच्यापासून काय केलं? एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. एन ए प्लस प्लस इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यामुळे एन एवर काय आला? पॉझिटिव्ह चार्ज. एन ए प्लस गॅसेस. या प्रोसेसमध्ये काहीतरी एन्थाल्पी चेंज झाला असेल. तो एन्थाल्पी चेंज कोणता आहे? डेल्टा एच आयोनायझेशन. दॅट इज इक्वल टू किती असतो? 494 किलोजूल पर एक मोल सोडियम पासून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी किती आहे? 494 किलोजूल आहे. झालं? या प्रोसेसमध्ये, आयोनायझेशनच्या प्रोसेसमध्ये काय झालं? इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागली. म्हणजेच डेल्टा एच कसा आहे? पॉझिटिव्ह. समजलं? आयोनायझेशन नंतर आयोनायझेशन एन्थाल्पी. एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच वन मोल ऑफ इलेक्ट्रॉन इज रिमूव्ड फ्रॉम गॅसियस ॲटम, न्यूट्रल गॅसियस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट. दिस इज कॉल्ड एज आयोनायझेशन एन्थाल्पी. ओके, नेक्स्ट टर्म आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. यालाच म्हटलं इलेक्ट्रॉन अफिनिटी. म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी याच्या नावातच आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सपोज हा एक ॲटम आहे एक्स, इलेक्ट्रॉन गेन केला. एक्स हा न्यूट्रल गॅसेस ॲटम आहे आणि इलेक्ट्रॉन गेन केला किंवा इलेक्ट्रॉन येऊन याला ॲड झाला, काय होईल? This atom convert it into negative ion. Okay. X हा न्यूट्रल गॅसेस ॲटम आहे, त्याला येऊन इलेक्ट्रॉन ॲड झाला. न्यूट्रल ॲटमला इलेक्ट्रॉन येऊन ॲड झाल्यामुळं या ॲटमचं कन्वर्जन कशामध्ये झालं? निगेटिव्ह आयनमध्ये झालं. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन गेन. या प्रोसेसला काय म्हणतो होतं? इलेक्ट्रॉन गेन डिनोटेड बाय एच. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये काहीतरी एन्थाल्पी चेंज झाला असेल. ही जी प्रोसेस आहे कोणती? इलेक्ट्रॉन गेनची.
या इलेक्ट्रॉन गेनच्या प्रोसेसमध्ये जो काही एन्थाल्पी चेंज झाला असेल याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, किंवा यालाच इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असं म्हटलं जातं. अँड दिस इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ऑर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज डिनोटेड बाय डेल्टा एच इज, असं दाखवलं जाते डेल्टा एच इज. ओके, नोबेल गॅसेस सोडले तर बाकी सर्व ॲटमची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशी असते, निगेटिव्ह असते. कशी असते, निगेटिव्ह. कोण सोडले तर नोबेल गॅसेस सोडले, कारण नोबेल गॅस इलेक्ट्रॉन गेन करत नाही. नोबेल गॅसेस ऑक्टेट कम्प्लीट आहे, ऑक्टेट किंवा डुप्लेट कसं आहे कम्प्लीट आहे. ऑक्टेट किंवा डुप्लेट कम्प्लीट असल्यामुळे नोबेल गॅस इलेक्ट्रॉन गेन करत नाही, त्यामुळं नोबेल गॅसेसची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. बट इन केस ऑफ ऑल अदर ॲटम्स व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज ऑलवेज निगेटिव्ह. विच व्हॅल्यू, फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. चलो, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीमध्ये डेल्टा एच व्हॅल्यू निगेटिव्ह असते, म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑलवेज एक्झोथर्मिक असते. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑलवेज कशी असते, एक्झोथर्मिक. एक्सेप्शन नोबेल गॅसेस. हे कोणासाठी बोलतो मी, फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, म्हणजे पहिला इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असताना जो एन्थाल्पी चेंज होतो तो कसा असतो, निगेटिव्ह असतो. बट सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, विच सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ही ऑलवेज कशी असते, पॉझिटिव्ह असते. का पॉझिटिव्ह असते, कारण पहिला इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर निगेटिव्ह चार्ज तयार झालेला असतो, आणि निगेटिव्ह चार्ज तयार झालेला असताना पुन्हा इलेक्ट्रॉन जर गेन करायचा झाला तर तो सहजासहजी शक्य होत नाही, कारण हा इलेक्ट्रॉन येणार इलेक्ट्रॉन बरोबर रिपल्शन करतो. ओके, त्यामुळं सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑलवेज कशी असते, पॉझिटिव्ह. बट इन केस ऑफ फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही ऑलवेज कशी असते, निगेटिव्ह. एक्सेप्शन नोबेल गॅसेस. क्लिअर झालं. बट व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, लेट अस सी. व्हॉट इज दिस, दिस इज इलेक्ट्रॉन. व्हॉट इज दिस, दिस इज न्यूट्रल गॅसेस ॲटम. When electron is added to the neutral gases atom, it convert into negative ion. When electron is added to the neutral gases atom, it convert it into negative ion. Enthalpy change accompanies in this process is called as electron gain enthalpy or electron affinity. निरालं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं, एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच वन मोल ऑफ इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द न्यूट्रल गॅसेस ॲटम, किंवा इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द वन मोल ऑफ न्यूट्रल गॅसेस ॲटम अँड इट कन्वर्ट इट इन टू निगेटिव्ह आयन. दिस इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. एक्झाम्पल, एक्स गॅसियस प्लस इलेक्ट्रॉन इज गुड X minus gaseous, delta H easy is equal to negative. So another example kya hai? For example, hai, chlorine, okay. Cl gaseous plus electron. Chlorine hai kasa hai? Neutral gaseous atom hai. Haan, chlorine kasa hai? Neutral gaseous atom hai. Yani electron gain kela. And kya dar rala? Adar rala Cl minus gaseous. या प्रोसेसमध्ये जो एन्थाल्पी चेंज झाला याला काय म्हणणार, डेल्टा एच इज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, दॅट इज इक्वल टू इथे मायनस 348 किलो जूल पर मोल. यस, क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन ऍड करत असताना, एक इलेक्ट्रॉन येऊन ऍड होत असताना एवढी एनर्जी काय केली जाते, बाहेर टाकली जाते. डेल्टा एच कसा आहे, निगेटिव्ह. क्लिअर झालं. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, व्हॉट इज दिस, व्हेन इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द न्यूट्रल गॅसेस ॲटम इट कन्वर्ट इट इन टू निगेटिव्ह आय. एन्थाल्पी चेंज अकंपनाइज इन दिस प्रोसेस इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, डिनोटेड बाय डेल्टा एच इज, अँड इट इज ऑलवेज निगेटिव्ह. एक्सेप्शन नोबेल गॅस. नेक्स्ट टर्म आहे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन.
ऍटोमायझेशन कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं, फॉर एक्झाम्पल हा एक गॅसियस मॉलिक्युल आहे कोणता, एक्स टू, याचं कन्वर्जन ट्वाइस एक्स मध्ये केलं जात. हा काय मॉलिक्युल आहे, हा काय मॉलिक्युल आहे, आणि हे काय ऍटम्स आहेत. वन मोल ऑफ मॉलिक्युलचं कन्वर्जन त्याच्या कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स मध्ये केलं. वन मोल ऑफ मॉलिक्युलचं कन्वर्जन त्याच्या कॉन्स्टिट्युएंट ऍटम मध्ये होणं, त्याला काय म्हटलं जातं, ऍटोमायझेशन म्हणतो. काय म्हटलं जातं, ऍटोमायझेशन. या प्रोसेस मध्ये काय झालं, हा एक्स आणि हा एक्स, त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, एक्स प्लस एक्स मध्ये झालं. म्हणजे बॉन्ड काय झाला, हा ब्रेक झाला. बॉन्ड जर ब्रेक होत असेल तर एनर्जी काय होती, आवश्यक आहे, रिलीज होईल. बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी आवश्यक आहे. म्हणजेच या प्रोसेसचा जो डेल्टा एच असेल तो डेल्टा एच कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. डेल्टा एच कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. हा जो डेल्टा एच आहे तो कोणत्या प्रोसेस मधला आहे, ऍटोमायझेशन मधला आहे. म्हणजेच डेल्टा एच ऍटोमायझेशन इज इक्वल टू कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. कारण बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी आवश्यक. इथं काय केलं, वन मोल ऑफ मॉलिक्युल इज कन्वर्टेड इन टू इट्स कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स. वन मोल ऑफ मॉलिक्युल इज कन्वर्टेड इन टू कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स. वन मोल ऑफ मॉलिक्युल इज कन्वर्टेड इन टू इट्स कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ऍटोमायझेशन. एन्थाल्पी चेंज अकंपनाइज इन दिस प्रोसेस इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन, डिनोटेड बाय डेल्टा एच ऍटोमायझेशन. समजलं, एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं, व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन, एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच वन मोल ऑफ गॅसियस मॉलिक्युल इज कन्वर्टेड इन टू इट्स कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स. दिस इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन, डिनोटेड बाय डेल्टा एच ऍटोमायझेशन. क्लिअर आलं. फॉर एक्झाम्पल हे कोणासाठी आहे, फॉर एक्झाम्पल फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन हे जे मॉलिक्युल्स आहेत. फॉर एक्झाम्पल हा क्लोरिन आहे, सीएल गॅसेस फॉर्ममध्ये. इलेक्ट्रॉन गेनमध्ये आपण असा सीएल टू घेतो का, नाही, तर तो फक्त ओनली सीएल घेतो. तर हा सीएल टू काय करायचा आहे, सीएल टूचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, सीएल प्लस सीएल मध्ये. हा काय क्लोरिन गॅसेस मॉलिक्युल आहे, क्लोरिन गॅसेस मॉलिक्युल आहे, त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, क्लोरिन गॅसेस ऍटम क्लोरिन गॅसेस ऍटम मध्ये झालं. हे काय झालं, वन मोल ऑफ गॅसेस मॉलिक्युल इज कन्वर्टेड इन टू इट्स कॉन्स्टिट्युएंट गॅसेस ऍटम्स. एन्थाल्पी चेंज अकंपनाइज इन दिस प्रोसेस इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन, डेल्टा एच ऍटोमायझेशन इज इक्वल टू कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. एक मोल क्लोरिन मॉलिक्युलचं कन्वर्जन त्याच्या कॉन्स्टिट्युएंट ऍटम मध्ये करण्यासाठी, म्हणजेच दोन क्लोरिन मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक करण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती डेल्टा एच ऍटोमायझेशन असते, आणि ती असते 242 किलो जूल पर मोल. एका मोल साठी डेल्टा एच ऍटोमायझेशन किती आहे, 242 किलो जूल पर मोल आहे. हीच इक्वेशन जर मी याप्रमाणे लिहिलं, हाफ ऑफ सीएल टू गॅसियस इज कन्वर्टेड इन टू सीएल गॅसियस, तर डेल्टा एच ऍटोमायझेशन हा जो असेल तो किती असेल, 121 किलो जूल असेल, असेल 121 किलो जूल. कारण हे इक्वेशन किती साठी आहे, एका मोल साठी आहे. इक्वेशन किती साठी आहे, हाफ मोल साठी आहे, किती साठी आहे, हाफ मोल साठी आहे. म्हणजे याची जी व्हॅल्यू असेल ती याच्या हाफ असेल. पण इथं पर मोल लिहायचं नाही, कारण ही एका मोल साठी व्हॅल्यू नाही, ही एका मोल साठी आहे. इथं पर मोल लिहिता येणार नाही. समजलं, कोणते टर्म, एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन. याप्रमाणे
इथं आपण तीन पॉइंट पाहिले, तीन टर्म पाहिले, कोणकोणत्या, फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी, सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि थर्ड एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन, किंवा यालाच एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एन्थाल्पी ऑफ डिसोसिएशन. निराळ्या तीन पॉइंट कोणकोणते, एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन, एन्थाल्पी ऑफ इलेक्ट्रॉन गेन, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. थर्ड एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, त्याचे टर्म कोणते आहे, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. तर सिम्पल आतापर्यंत तुमच्या डोक्यात आलं असेल की नक्की या डेफिनेशन कशा तयार होत आहेत, सोल्युशन कशाला म्हणायचं, पडी सोल्युशन. पडी सोल्युशन, वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ह इन सॉल्व्हंट. आपल्याला एन्थाल्पी एका मोलसाठी पाहिजे असते म्हणून आपण वन मोल म्हटलंय, नाहीतर मग सोल्यूट इज डिझॉल्व्ह इन सॉल्व्हंट, दिस इज कॉल्ड अ सोल्युशन असं म्हटलं असतं. पण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन पाहतोय म्हणून काय म्हणतोय आपण, वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ह इन सॉल्व्हंट टू फॉर्म सोल्युशन. वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ह इन सॉल्व्हंट टू फॉर्म सोल्युशन. एन्थाल्पी चेंज अकंपनाइज इन दिस प्रोसेस, एन्थाल्पी चेंज अकंपनाइज इन दिस प्रोसेस इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. देन व्हॉट इज मीन बाय एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ह इन सॉल्व्हंट. एक मोल सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केल्यानंतर, सॉल्व्हंट किती असेल, एक मोल सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर जो काय एन्थाल्पी चेंज होईल, त्या एन्थाल्पी चेंजला काय म्हटलं जातं, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हटलं जातं. ओके, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज डिनोटेड बाय डेल्टा एच सोल्युशन, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज डिनोटेड बाय डेल्टा एच सोल्युशन. डेल्टा एच सोल्युशन इज इक्वल टू, हा काय असतो, डेल्टा एच सोल्युशन इज इक्वल टू डेल्टा एच एल, दिस इज कॉल्ड एज लॅटाइस एनर्जी, याला काय म्हटलं जातं, लॅटाइस एनर्जी प्लस डेल्टा एच हायड्रेशन, याला ॲक्वेशन असंही म्हटलं जातं. डेल्टा एच हायड्रेशन किंवा डेल्टा एच ॲक्वेशन, क्रिस्टल लॅटाइस एनर्जी प्लस डेल्टा एच हायड्रेशन इज इक्वल टू डेल्टा एच सोल्युशन असतो. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हा दोन वेगवेगळ्या गोष्टीवर डिपेंड आहे, कोणकोणत्या, एक क्रिस्टल लॅटाइस एनर्जी आणि एक डेल्टा एच हायड्रेशन, त्याला हायड्रेशन एनर्जी किंवा एनर्जी ऑफ ॲक्वेशन, एनर्जी ऑफ हायड्रेशन असं म्हटलं जातं. समजते, पण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ह इन सॉल्व्हंट, दिस इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू डेल्टा एच एल प्लस डेल्टा एच हायड्रेशन. ओके, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन मध्ये लॅटाइस एनर्जी, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय म्हटलंय आपण, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ लॅटाइस प्लस एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. आता एन्थाल्पी ऑफ लॅटाइस किंवा लॅटाइस एनर्जी काय आहे ते अगोदर आपल्याला पाहून घ्यायचं आहे. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन पाहत असताना एन्थाल्पी ऑफ लॅटाइस आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन हे दोन पॉईंट पाहिजे, पण त्यातला अतिशय महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे, लॅटाइस एनर्जी. तर लॅटाइस एनर्जी कशाला म्हणायचं ते आपल्याला बघायचं. मग आपल्याकडं एक सोडियम क्लोराईडचं एक्झाम्पल घेतोय आपण, एन ए सी एल. काय केलं आपण, हा एक मोल सोडियम घेतलाय, एक मोल सोडियम आणि एक मोल क्लोरीन. आता इथं हाफ सी एल टू दिसतोय, सी एल टू हाफ मोल आहे, सी एल किती झाला, हाफ ऑफ सी एल टू म्हणजेच एक सी एल झाला, सोडियम प्लस हाफ ऑफ क्लोरीन विच गिव्स एन ए सी एल. ही जी प्रोसेस आहे, कोणती प्रोसेस, वन मोल ऑफ सॉलिड इज फॉर्म्ड फ्रॉम देअर कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट, हे त्याचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आहे, याच्यापासून एक मोल सॉलिड तयार होणं, एक मोल सबस्टन्स तयार होणं, या प्रोसेसला म्हटलं जातं फॉर्मेशन, याला काय म्हटलं होतं, फॉर्मेशन. आणि या फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये जो काय एन्थाल्पी चेंज होईल याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. इज एन ए सी एलचा जो एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आहे तो किती आहे, -413 किलो जूल आहे. फॉर्मेशनमध्ये एनर्जी लिबरेट केली जाते, बॉन्ड फॉर्म होत, त्यामुळे एनर्जी बाहेर टाकली जाते, -413 किलो जूल. तर हा झाला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, एन ए प्लस हाफ ऑफ सी एल टू विच गिव्ज एन ए सी एल सॉलिड, डेल्टा एच फॉर्मेशन इज इक्वल टू -413 किलो जूल.
पण हा जो एनएसीएल आहे, सॉलिड एनएसीएल, हा आपल्याला त्याच्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट पासून नाही तयार करायचा. कशापासून तयार करायचा आहे? वन मोल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड त्याच्या कॉन्स्टिट्युएंट आयन्स पासून तयार करायचं. कशापासून तयार करायचं? कॉन्स्टिट्युएंट आयन्स पासून. आणि या प्रोसेस मध्ये जो एन्थाल्पी चेंज होतो याला म्हटलं जातं लॅटाइस एनर्जी. हे लॅटाइस एनर्जी कशाला म्हणायचं आहे? द एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच वन मोल ऑफ परफेक्टली ऑर्डर्ड क्रिस्टलाइन सॉलिड. काय म्हणतो बघा आम्ही, लॅटाइस एनर्जी कशाला म्हणायचा? एन्थाल्पी चेंज अकंपनाइज द प्रोसेस इन विच वन मोल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज फॉर्म्ड फ्रॉम देअर कॉन्स्टिट्युएंट आयन्स. फ्रॉम देअर कॉन्स्टिट्युएंट आयन्स इज कॉल्ड एज लॅटाइस एनर्जी. काय करतोय आपण? एक मोल क्रिस्टलाइन सॉलिड तयार करतोय. कशापासून? त्याच्या कॉन्स्टिट्युएंट आयन्स पासून. या प्रोसेस मध्ये जो काही एन्थाल्पी चेंज होईल तो एन्थाल्पी चेंज कसा असेल? लॅटाइस एनर्जी, कोणालाच डेल्टा एच एल, लॅटाइस एन्थाल्पी असं म्हटलं जातं. आता एन ए प्लस आणि सी एल मायनस, गॅसेस एन ए प्लस आणि गॅसेस सी एल मायनस याच्यापासून सॉलिड एन एस एल तयार होतो. मग एन एस एल तयार झाला, तयार झाला म्हणजे लॅटाइस एनर्जी कसा असेल? निगेटिव्ह. फॉर्मेशनचा जो लॅटाइस एनर्जी असेल तो कसा असेल? निगेटिव्ह, कारण एन एस एल फॉर्म झाला. हाच एन एस एल जर आपण पाण्यामध्ये ऍड केला, हाच एन एस एल जर आपण पाण्यामध्ये ऍड केला, तर एन एस एल पाण्यामध्ये गेल्यानंतर काय होईल? एन ए प्लस आणि सी एल मायनस आयन तयार होते. यालाही लॅटाइस एनर्जीज म्हणायचं. यालाही काय म्हणायचं? लॅटाइस एनर्जीज. कोणता? एन ए सी एल इज डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म एन ए प्लस आहे, सी एल मायनस आहे. हा पण लॅटाइस एनर्जीचा आहे, पण कोणता? ब्रेकिंगचा आहे. एन ए प्लस प्लस सी एल मायनस विच गुज एन ए सी एल सॉलिड, दिस इज लॅटाइस एनर्जी ऑफ फॉर्मेशन. अँड एन ए सी एल गिव्ज एन ए प्लस प्लस सी एल मायनस, दिस इज अगेन लॅटाइस एनर्जीज, बट दिस इज फॉर ब्रेकिंग. लक्ष आलं? मेकिंगचा म्हणजे फॉर्मेशनचा लॅटाइस एनर्जी कसा असेल? निगेटिव्ह असेल. आणि ब्रेकिंगचा लॅटाइस एनर्जी म्हणजे हीच प्रोसेस रिव्हर्स, हा कसा असेल? पॉझिटिव्ह असेल. क्लिअर आलं? व्हॅल्यू दिस साईन चेंज. क्लिअर आलं? आता लॅटाइस एनर्जी नक्की काय ते आपल्याला बघायचं. बघ बघा काय, एन ए प्लस प्लस हाफ ऑफ सी एल टू विच गोज एन ए सी एल. वन मोल एन ए सी एल त्याच्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट पासून तयार झाला, याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. या प्रोसेस मध्ये जो काही एन्थाल्पी चेंज झाला याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, जे काय असेल ती व्हॅल्यू. पण आपल्याला डायरेक्ट एन ए आणि हाफ ऑफ सी एल टू पासून एन ए सी एल तयार करायचा आहे का? नाही. आपल्याला कशापासून करायचा आहे? आयन्स पासून. मग डायरेक्ट जे आयन्स तयार होतील का? नाही. तर एक प्रोसेस आहे, एक सायकलिक प्रोसेस आहे. याला बॉर्न हॅबर सायकल म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? बॉर्न हॅबर सायकल. वॉट इज बॉर्न हॅबर सायकल? इट इज द सिक्वेन्स ऑफ, इट इज द सिक्वेन्स ऑफ प्रोसेसेस दोज आर ऑकर्ड इन लॅटाइस एनर्जी. लॅटाइस एनर्जीच्या प्रोसेस मध्ये ज्या काय स्टेप तुम्हाला मिळतील त्यालाच बॉर्न हॅबर सायकल म्हटलं जातं. नाही झालं? आता बघा, हा सोडियम आहे, याच्यापासून आपल्याला एन ए प्लस तयार करायचं. सोडियम कोणत्या स्टेटमध्ये आहे? सॉलिड. आपल्याला एन ए प्लस कोणत्या स्टेटमध्ये तयार करायचा आहे? गॅसियस. मग सोडियम सॉलिडमधला डायरेक्ट गॅसियस एन ए प्लसमध्ये जाईल का? नाही. तर सॉलिड सोडियमचं कन्व्हर्जन पहिल्यांदा गॅसियस सोडियममध्ये करायचं. सॉलिड सोडियमचं कन्व्हर्जन पहिल्यांदा कशामध्ये करायचं? गॅसियस सोडियममध्ये करायचं. ही जी प्रोसेस आहे याला म्हटलं जातं सब्लिमेशन. सॉलिड इज कन्व्हर्टेड इन टू गॅस, दिस इज कॉल्ड सब्लिमेशन. या प्रोसेसमध्ये जो काय एन्थाल्पी चेंज होईल याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. आणि सोडियमचा एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन आहे 109 किलो जूल. सोडियमचा एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन किती आहे? 109 किलो जूल. आता आपल्याला गॅसियस सोडियम मिळाला. गॅसियस सोडियमचं कन्व्हर्जन गॅसियस काय आयनमध्ये करायचं आहे. गॅसियस आयनमध्ये करायचं आहे. न्यूट्रल ॲटमचं कन्व्हर्जन पॉझिटिव्ह आयनमध्ये करणं याला म्हटलं जातं इलेक्ट काय आयनायझेशन. या प्रोसेसमध्ये जो एन्थाल्पी चेंज होईल त्याला काय म्हटलं जाईल? आयनायझेशन एन्थाल्पी. सोडियमचा आयनायझेशन एन्थाल्पी आहे 494 किलो जूल. बा सोडियमचा एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन 109 किलो जूल. सोडियमचा एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन 494 किलो जूल. क्लिअर झालं? आता सॉलिड सोडियमपासून आपल्याला एन ए प्लस, यस, सॉलिड सोडियमपासून काय सोडियम आयन, गॅसियस सोडियम आयन मिळालं.
एक गोष्ट मिळाली जी याच्यासाठी आवश्यक आहे. आता दुसरा काय, हाफ ऑफ सीएल टर्म. आपल्याला काय पाहिजे, सीएल मायनस पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, काय सीएल मायनस, सीएल टू मायनस नको आहे, आपल्याला पाहिजे सीएल मायनस. मग हा हाफ ऑफ सीएल टर्म, हाफ ऑफ सीएल टू म्हणजे हा कोणत्या फॉर्ममध्ये, मोलिक्युलर फॉर्ममध्ये. मोलिक्युलर फॉर्ममधून आपल्याला ऍटोमिक फॉर्ममध्ये आणायचं. मोलिक्युलर फॉर्ममधून जर ॲटोमिक फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं असेल तर त्याला म्हटलं जातं ॲटोमायझेशन. त्याला काय म्हटलं जातं, ॲटोमायझेशन. म्हणजे हाफ ऑफ सीएल टू म्हणजे किती झाला आहे, एकच सीएल आहे. हाफ ऑफ सीएल टू म्हणजे किती आहे, एकच सीएल आहे. हाफ ऑफ सीएल टू मोलिक्युलर क्लोरीनचं कन्वर्जन सीएल गॅसमध्ये केलं त्याला म्हटलं जातं ॲटोमायझेशन. या प्रोसेसमध्ये जो एन्थाल्पी चेंज होईल त्याला म्हणायचं आहे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आणि हाफ मोलसाठी क्लोरीनचा एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आहे 122 किलो जूल. 121-122 ही व्हॅल्यू नियर अबाउट एवढीच आहे. 122 घेतला आता आपल्याला गॅसियस क्लोरीन मिळाला. पण आपल्याला इथं येण्यासाठी आवश्यक काय, सीएल मायनस पाहिजे. गॅसियस क्लोरीनचं कन्वर्जन गॅसियस क्लोरीन आयन मध्ये करायचं आहे. न्यूट्रल क्लोरीन गॅसियसचं कन्वर्जन निगेटिव्ह आयन मध्ये करायचं. काय केलं पाहिजे, एक इलेक्ट्रॉन गेन केला पाहिजे. या प्रोसेसला म्हणायचा इलेक्ट्रॉन गेन. आणि या प्रोसेसमध्ये जो एन्थाल्पी चेंज होईल त्या एन्थाल्पी चेंजला म्हणायचा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. क्लोरीनचा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किती आहे, -348. -348 क्लिअर झालं. म्हणजे आपल्याला लॅटाईस एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी, हा लॅटाईस एनर्जी, लॅटाईस एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी हा सर्व सिक्वेन्स पाहावा लागतो. काय पाहावा लागतो, सर्व सिक्वेन्स पाहावा लागतो. त्याला म्हटलं जातं बॉर्नहॅबर सायकल. त्याला काय म्हटलं जातं, बॉर्नहॅबर सायकल. म्हणजे बॉर्नहॅबर सायकलमध्ये काय एक सिक्वेन्स आहे. कशा सिक्वेन्स आहे, नंबर ऑफ स्टेप्स दोज आर ऑकर्स इन फॉर्मेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. जर आलं तर आता याप्रमाणे ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत त्या व्हॅल्यू पुट अप करून घ्यायच्या. लॅटाईस एनर्जी कशाला म्हणायचं आहे, 1 मोल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड is formed from their constituent ions. This is called as lattice energy. Formation sati lattice energy negative, breaking sati lattice energy positive. Understood? Pan he calculate karnyasathi aplyala he sarva avashyak ahe. Tyasathi hi process pahil. Daba formula kay, delta h formation, delta h formation is equal to delta h sublimation plus delta h आयोनायझेशन प्लस डेल्टा एच ॲटोमायझेशन प्लस डेल्टा एच इलेक्ट्रॉन गेन प्लस डेल्टा एच एल लॅटाईस एनर्जी. आपल्याला फॉर्मेशनचा एन्थाल्पी माहीत आहे, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन माहीत आहे, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन माहीत आहे, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन माहीत आहे, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन माहीत आहे, एन्थाल्पी ऑफ इलेक्ट्रॉन गेन माहीत आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं डेल्टा एच एल लॅटाईस एनर्जी. Therefore, lattice energy is equal to, ही टर्म कॅल्क्युलेट करायची. या सर्व टर्म काय होतील, इकडं जातील. मग काय होईल, लॅटाईस एनर्जी डेल्टा एच एल इज इक्वल टू डेल्टा एच फॉर्मेशन एज इट इज, एक टर्म आली तर मायनस होईल. डेल्टा एच सब्लिमेशन मायनस डेल्टा एच सब्लिमेशन मायनस डेल्टा एच आयोनायझेशन मायनस डेल्टा एच ॲटोमायझेशन मायनस डेल्टा एच एज. ओके, तर व्हॅल्यू पुटअप करून घ्या इज इक्वल टू. ओके, डेल्टा एच फॉर्मेशन किती आहे, -413. मायनस सब्लिमेशन किती आहे, 109. मायनस आयोनायझेशन किती आहे, 494. मायनस ॲटोमायझेशन किती आहे, 122. मायनस इजी किती आहे, -348. मायनस मायनस काय झाला, प्लस. ही व्हॅल्यू काय झाली, प्लस प्लस 348. हे सर्व सॉल्व्ह केलं तर याच्यापासून आपल्याला जी डेल्टा एच एल ची व्हॅल्यू मिळेल ते असेल 790 किलो जूल पर विथ निगेटिव्ह साईन. समजलं, जे 1 मोल क्रिस्टलाइन सॉलिड
त्याच्या कॉन्स्टिट्युएंट आयन्स पासून तयार होत असताना जी एनर्जी बाहेर टाकली जाईल ती एनर्जी किती असेल 790 किलो जूल असेल एका मोलसाठी. एनर्जी बाहेर टाकली म्हणून निगेटिव्ह साईन. म्हणजेच लॅटाईस एनर्जी, सोडियमचा जो लॅटाईस एनर्जी आला, लॅटाईस एन्थाल्पी आला, तो किती आहे 790 किलो जूल आहे. कशासाठीचा? फॉर्मेशनसाठीचा 790 किलो जूल आहे. क्लिअर आलं? हे व्हॅल्यू डोक्यात ठेवा. किती? डेल्टा एच एल लॅटाईस एनर्जी ऑफ एन एस एल इज इक्वल टू 790 किलो जूल पर मोल साईन मायनस. पण कशासाठी आहे? फॉर्मेशनसाठी. एन एस एल तयार झालाय. ओके, आता आपण काय करायचं आहे? आपण पाहतोय सोल्युशन, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन पाहतोय. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन कशाला म्हटलंय? सोल्यूट इज डिझॉल्व्ह इन सॉल्व्हंट. वन मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ह इन सॉल्व्हंट टू फॉर्म सोल्युशन. एनएससीएल पाण्यामध्ये टाकल्यानंतर, एनएससीएल पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर काय होईल? एनए प्लस आणि सीएल मायनस पासून एनएससीएल तयार होईल. एनएससीएल पासून एनए प्लस आणि सीएल मायनस तयार होतील. काय होईल? एनएससीएल पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होईल? एनए प्लस प्लस सीएल मायनस होतील. ही प्रोसेस कोणती झाली? ब्रेकिंग झाली. ही प्रोसेस कोणती झाली? ब्रेकिंग. म्हणजेच एक मोल एनएससीएल पाण्यात टाकल्यानंतर जो काय लॅटाईस एनर्जी मिळेल, तो लॅटाईस एनर्जी किती असेल? किती असेल? डेल्टा एच एल कोणासाठी? एनएससीएल इज इक्वल टू किती असेल? 790 किलो जूल पर मोल. फॉर्मेशनसाठी असतात तर निगेटिव्ह. आता पाण्यात टाकला म्हणजे ब्रेक झाला एनएससीएल, म्हणून ही व्हॅल्यू कशी असेल? पॉझिटिव्ह. क्लिअर आलं? इज लॅटाईस एनर्जी किती मिळाला? 790 किलो जूल मिळाला. ओके, आता पुढची प्रोसेस. एक एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल, काय म्हटलंय आपण? डेल्टा एच सोल्युशन इज इक्वल टू काय? डेल्टा एच एल प्लस डेल्टा एच हायड्रेशन. आता ही टर्म मिळाली, ही टर्म काढायची आपल्याला. एक टर्म मिळाली एनएससीएल साठीची, एक टर्म मिळाली. आता काढायची कोणती? एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. ही कशी काढायची? हा एनएससीएल आहे. ओके, पाण्यामध्ये टाकला एच टू ओ, काय होईल? एनए प्लस प्लस सीएल मायनस, एनए प्लस एक्वस सीएल मायनस एक्वस तयार झाला. तर ॲक्वस एन ए प्लस किंवा ॲक्वस सी एल मायनस म्हणजे काय? तर बा, हा जो एन ए प्लस आहे, हा एन ए प्लस पाण्यामध्ये गेल्यानंतर काय करतो? वॉटर बरोबर बॉन्ड तयार करतो. काय तयार करतो? वॉटर बरोबर बॉन्ड तयार करतो. एच टू ओ, 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 एच टू. किंवा हा सी एल मायनस पाण्यामध्ये गेल्यानंतर काय तयार करतो? वॉटर बरोबर बॉन्ड तयार करतो. ओके, दिस काय केलं? दिस इज एन ए प्लस, दिस इज सी एल मायनस, एन ए प्लस सी एल मायनस. इच एन ए प्लस आयन इज सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल, इच सी एल मायनस आयन इज सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल्स. ओके, each cation or anion is surrounded by number of solvent particles, number of solvent particles. This process is called as solvation. yala ga vanacha solvation. what is solvation? each cation or anion is surrounded by number of solvent particles. this process is called as solvation. ani solvent ha particular water use kela ase, solvent ha particular वॉटर चूज केलं असेल तर या प्रोसेसला म्हणायचं हायड्रेशन किंवा ॲक्वेशन. हायड्रा मीन्स वॉटर, ॲक्वा मीन्स वॉटर. देन व्हॉट इज नोन ॲक्वेशन ऑर हायड्रेशन? इच कॅटायन ऑर अनायन इज सराउंडेड बाय नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज व्हॉट? ॲक्वेशन ऑर हायड्रेशन. क्लिअर झालं? आता इथं बघा, हा एन ए प्लस आहे, हा वॉटर आहे, हा कॅटायन आहे, हा सॉल्व्हंट आहे. या दोघांच्या मध्ये बॉन्ड तयार झालाय. बॉन्ड काय झालाय? तयार झालाय.
जर बॉन्ड फॉर्म होत असेल, बॉन्ड मेक होत असेल, तर एनर्जी बाहेर टाकली जाते. बॉन्ड मेक होत असेल तर एनर्जी बाहेर टाकली जाते. इथे तसंच आहे, सीएल मायनस आहे, अनायन, दिस इज सॉल्व्हंट वॉटर. बॉन्ड काय झाला आहे, दोघांमध्ये तयार झाला आहे, दोघांमध्ये बॉन्ड तयार झाला आहे, म्हणजे एनर्जी काय केली, बाहेर टाकली. आणि बाहेर टाकलेल्या एनर्जीसाठी जो डेल्टा एच असतो, तो डेल्टा एच कसा असतो, निगेटिव्ह असतो. क्लिअर झालं. हा एक मोल एन एस सी एल आहे. हा काय, एक मोल एन एस सी एल आहे, पाण्यामध्ये गेला. एक मोल एन एस सी एल पाण्यामध्ये गेला, काय झालं, एन ए प्लस इज सराउंडेड बाय वॉटर मोलिक्युल्स, सी एल मायनस इज सराउंडेड बाय वॉटर मोलिक्युल्स. देअरफोर दिस इज एन ए प्लस अँड दिस इज ॲक्वा, दिस इज सी एल मायनस, दिस इज ॲक्वा. दॅट मीन्स वेन एन ए सी एल इज डिझॉल्व इन वॉटर, इट फॉर्म्स ॲक्वस एन ए प्लस अँड सी एल मायनस आयन. अँड इन दिस प्रोसेस इच कॅटायन ऑर अनायन इज सराउंडेड बाय नंबर ऑफ सॉल्व्हंट मोलिक्युल्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज सॉल्वेशन. ऑर इच कॅटायन ऑर अनायन इज सराउंडेड बाय नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज हायड्रेशन ऑर ॲक्वेशन. क्लिअर झालं. तर ॲक्वेशनच्या किंवा हायड्रेशनच्या किंवा सॉल्वेशनच्या प्रोसेसमध्ये बॉन्ड काय झाला आहे, तयार झाला आहे, मेक झाला आहे. कुणामध्ये, कॅटायन ऑर अनायन अँड सॉल्व्हंट मोलिक्युल्स, वॉटर मोलिक्युल्स. म्हणजे डेल्टा एच व्हॅल्यू कसं असेल, निगेटिव्ह असेल. डेल्टा एच व्हॅल्यू कसं असेल, निगेटिव्ह असेल. क्लिअर झालं. आणि एन ए सी एलसाठी हायड्रेशनची जी व्हॅल्यू आहे, एन ए सी एलसाठी हायड्रेशन किंवा ॲक्वेशनची जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह तर असणारच आहे, पण ती निगेटिव्ह किती आहे, 786 आहे. येस, डेल्टा एच हायड्रेशन कोणाचा, एन ए सी एलचा, हा किती आहे, -786 किलो जूल पर मोल आहे. ओके, आणि डेल्टा एच एल एन ए सी एलचा किती होता, इज इक्वल टू दे 790 किलो जूल पर मोल होता. व्हॅल्यू पुट अप करा, काय होईल मग, डेल्टा एच सोल्यूशन इज इक्वल टू डेल्टा एच एल प्लस डेल्टा एच हायड्रेशन. ओके, एन ए सी एलचा डेल्टा एच एल किती आहे, 790 प्लस डेल्टा एच हायड्रेशन किती आहे, ब्रॅकेटमध्ये -786 प्लस मायनस मायनस झाला मायनस, व्हॅल्यू किती मिळाली, इज इक्वल टू 4 किलो जूल पर मोल. क्लिअर झालं. काय आला, डेल्टा एच सोल्युशन. डेल्टा एच सोल्युशन कोणासाठी, एन ए सी ते 4 किलो जूल. इज एक मोल एन ए सी एल, एक मोल एन ए सी एल पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर जी काय प्रोसेस होईल, जो काय एन्थाल्पी चेंज होईल, तो एन्थाल्पी चेंज किती असेल, 4 किलो जूल असेल एका मोलसाठी. येस, एन ए सी एलचा एक मोल कितीचा, 58.5 ग्रामचा. 58.5 ग्राम मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर जो एनर्जी चेंज होणार आहे, तो किती असणार आहे, 4 किलो जूल एवढा असणार आहे. 4 किलो जूल एवढी एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाणार आहे या प्रोसेसमध्ये. समजलं. तर एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हा दोन वेगवेगळ्या गोष्टीवर डिपेंड आहे, एक लॅटाइस एनर्जी आणि दुसरा एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. लॅटाइस एनर्जी आपण दोन वेगवेगळ्या वेळेने पाहतो, एक फॉर्मेशनसाठी, फॉर्मेशनची लॅटाइस एनर्जी निगेटिव्ह असते, ब्रेकिंगची लॅटाइस एनर्जी तीच व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन हा कसा आहे, बॉन्ड मेक होतो त्यामुळे निगेटिव्ह असतो. याच्याबरोबरीने इथं आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, मला फॉर एक्झाम्पल तुम्हाला याप्रमाणे दिले, एक दिलं एल आय प्लस, एन ए प्लस, के प्लस, आर बी प्लस, सी एस प्लस, आणि विचारलं यापैकी एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन जास्त कोणाचं असेल, विच ऑफ द फॉलोइंग हॅज एन मॅक्झिमम एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन, याच्यावर जे आणि नीटलं क्वेश्चन विचारलं जातं, तर सिम्पल, जेवढा कॅटायन, जेवढा रेडियस स्मॉल, जेवढा रेडियस स्मॉल तेवढी एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन जास्त. जेवढा कॅटायन स्मॉल तेवढी एन्थाल्पी ऑफ हायड्रेशनची व्हॅल्यू जास्त असेल. जास्त म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू मॅक्झिमम असेल. का? कारण
जेवढा कॅटायन स्मॉल असेल, जेवढा कॅटायन स्मॉल असेल तेवढा वॉटर बरोबर बॉन्ड कसा होणार आहे, स्ट्रॉंग तयार होणार आहे. जेवढा कॅटायन स्मॉल तेवढा वॉटर बरोबरचा बॉन्ड स्ट्रॉंग असेल, आणि जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग असेल तेवढी मॅक्झिमम एनर्जी लिबरेट केली जाईल. क्लिअर आलं? दॅट मीन्स विथ डिक्रीजिंग साईज ऑफ कॅटायन एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन इन्क्रीजेस. क्लिअर झालं? इथं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आपण समजू. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आज आपण टोटल फेज ट्रान्झिशनची एन्थाल्पी, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, फ्रिजिंग, वेपोरायझेशन, कंडेन्सेशन, सब्लिमेशन हे पाच पाहिले. याच्याबरोबरीनं ॲटॉमिक अँड मोलिक्युलर चेंजेसमधले एन्थाल्पी, त्याच्यामध्ये एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आणि लास्ट वन एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हे पॉईंट डिस्कस केलेले. इथं एन्थाल्पी हा पॉईंट क्लिअर होतो. पुढच्या लेक्चर